Hello everyone. Uh, now we are going to start with chapter number 5, coordinate geometry. Right? So, first of all, distance formula. Right? Suppose we have two points x1, y1. Right? Coordinate of x1, y1, uh, sorry, a is x1, y1, and coordinate of b is x2, y2. Then distance between point a b is x2 minus x1 bracket square, y2 minus y1 bracket square. Right the distance formula pile exercise i. आणि क्वेश्चन इज स्टार्ट फाइंड द डिस्टन्स बिटवीन बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स पेयर ऑफ पॉईंट्स असा आहे राईट एचे कॉर्डिनेट दिले टू कमा थ्री बीचे कॉर्डिनेट दिले रा फोर कमा वन सो ॲज फर्स्ट एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू राईट आणि आपल्याला फाईंड करायचं आहे डिस्टन्स बिटवीन ए बी फॉर्म्युला लिहून टाकला वर फॉर्म्युला आहे तोच पुट करायचा बघा एक्स टू किती फोर एक्स वन टू वाय टू वन वाय वन थ्री बघा केल्या राईट फोर मायनस टू टू वन मायनस थ्री मायनस टू टूचा स्क्वेअर फोर मायनस टूचा स्क्वेअर प्लस फोर फोर प्लस फोर एट एटचे फॅक्टर फोर इन्टू टू फोरचा स्क्वेअर रूट किती टू तर डिस्टन्स बिटवीन ए बी इज टू रूट ओके नेक्स्ट वन मी दोन दोन एक्झाम्पल घेत आहे एक दोन तुम्ही राहिलेले सॉल्व्ह करायचे तर डब्ल्यू uh, दिलेले आहे डब्ल्यूचे कॉर्नेट मायनस सेवन बाय टू कॉमा फोर आणि एक्सचे कॉम एक्सचे कॉर्नेट आहेत इलेवन कॉमा फोर एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू ॲझ्यूम केलं डिस्टन्स फॉर्म्युलीला बिट्वीन डब्ल्यू एक्स एक्स टू किती बघा एक्स टू चेक करा इलेवन एक्स वन मायनस सेवन बाय टू ऑलरेडी फॉर्म्युल्यात मायनस आहे नाही आणि एक्स वन मायनस सेवन बाय टू मग ते प्लस होणार आहे नंतर वाय टू फोर एक्स टू फोर फोर मायनस फोर झिरो म्हणजे याच्या क्लोज स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल काय राहिले इलेव्हन प्लस सेवन बाय टू क्रॉस मल्टिप्लिकेशन वन ॲझ्यूम केला टू इंटू इलेवन ट्वेंटी टू वन इंटू सेवन सेवन खाली टू इंटू टू हे झालं ट्वेंटी नाईन बाय टू नाव डिटर्मान वेदर द पॉईंट्स आर को लिनियर तीन पॉईंट आहेत ते को लिनियर म्हणजे एका रेषेत आहेत का एका लाईनवर आहे ते पाहिजे राईट म्हणजे याच्यामध्ये काय करा आपण दोन सम तिसरा येतो का ते चेक करायचं राईट सपोज इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आपल्याकडे पॉईंट आहे ए बी सी तर ए बी प्लस बी सी इक्वल टू ए सी असं काय येतं का व्हायचं असंच नाही वेगळं येऊ शकतं बट फॉर एक्झाम्पल सांगितलं ए सी प्लस बी सी इक्वल टू ए बी असं येऊ शकतं तर एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री ॲज्यूम केलं आहे फर्स्ट वी विल फाईंड द डिस्टन्स बिटवीन ए बी देन बी सी अँड लास्ट वन ए सी सो ए बीमधल्या डिस्टन्ससाठी फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन व्हॅल्युब्यूट करायचं आता टू मायनस वन मायनस फायव मायनस मायनस थ्री मग ते प्लस झालं बघा इकडे मायनस फाईव्ह प्लस थ्री आणि हा टू मायनस वन वन होणार आहे त्याचा स्क्वेअर बघा आणि मायनस टूचा स्क्वेअर प्लस फोर प्लस वन जर प्लस फाय राईट नाव बी सी बी सीमध्ये बघा नाव आपण काय नेहमी दिले एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री म्हणजे इथं एक्समधून एक्स मायनस करा एक्स थ्री मायनस एक्स टू वाय थ्री मायनस वाय टू दॅट इज आता मायनस फोर मायनस टू मायनस फोर मायनस टू मायनस सिक्स आले नंतर सेवन मायनस मायनस फाईव्ह सेवन मायनस मायनस प्लस तर इथं मायनस मायनसचे ॲडिशन्स साईन मायनस आणि हे पॉझिटिव्ह ट्वेल्थचा स्क्वेअर वन फोर फोर मायनसचा स्क्वेअर प्लस थर्टी सिक सिक्स ॲडिशन वन एट्टी फॅक्टर पाडले थर्टी सिक्स इंटू फाईव्ह थर्टी थर्टीचे स्क्वेअर उठ सहा रूट फाय इट इज नाव डिस्टन्स बिटवीन ए सी राईट नेहमी तरी बघा एक्स थ्री मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर वाय थ्री मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे मायनस फोर मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि सेवन मायनस मायनस थ्री म्हणजे प्लस टेन होणार बाबा इथं टेन केलेलं आहे टेनचं स्क्वेअर हंड्रेड आणि मायनस फोर मायनस वन मायनस फाय स्क्वेअर पॉज करून पाहिजे आहेत ओके यांचे ॲडिशन वन ट्वेंटी फाय फॅक्टर पाडले ट्वेंटी फाय इंटू फाय ट्वेंटी फायचे स्क्वेअर रूट फाय सो आपल्याला माहीत झालं बघा रूट फाय प्लस फाय रूट फाय वी गेट सिक्स रूट फाय पुन्हा सांगतो रूट फाय प्लस फाय रूट फाय किती झाले सिक्स रूट फाय मग ते मागे लिहून घेतला आपण फाय रूट फाय प्लस रूट फाय किती आले सिक्स रूट फाय ॲडिशन केली ते डिस्टन्सेस लिहिले आणि इथं बघा आपल्याला ए कॉमन आला आहे म्हणजे ए ह्यामध्ये असला पाहिजे बी आणि सीकडे असला पाहिजे ए बी प्लस ए सी वी गेट बी सी सो so, दीज आर कोलिंग असेच बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे सेम नाही आलं तर नॉन कोलिंगच राईट थर्ड वन फाइंड द पॉईंट ऑन एक्स एक्सॲक्सिस

ब्रॅकेट स्क्वेअर झिरो मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर नंतर पी बीसाठी एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर झिरो मायनस मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर हे प्लस झालं त्याचा स्क्वेअर सिक्स्टीन याचा स्क्वेअरसुद्धा सिक्स्टीन स्क्वेअरिंग केलेलं आहे रूट गायब हे एक्स प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला ए स्क्वेअर हा स्क्वेअर येतो बरं का ए स्क्वेअर प्लस टू ए बी बघा एक्स थ्री आणि बी स्क्वेअर दॅट इज थ्री स्वेअर पुन्हा एकदा ए स्क्वेअर टू ए बी म्हणजे एक्स वन आणि प्लस वन स्पेअर एक्स एक्स स्क्अर एक्सपिअर कॅन्सल टू थ्रीचा सिक्स एक्स थ्रीचा स्पेयर नाईन परत टू वनचा टू एक्स मायनस टू एक्स वनचा स्क्युअर वन तर एक्स व्हेरिएबल एका साईडला कॉन्स्टंट एका साईडला वन एज इट इज बाबा मायनस एट ह्यांची ॲडिशन प्लस एट 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 कॅन्सल एक्साला वन सो पी एक्स कॉमा झिरो आता तो मायनस वन कॉमा झिरो हा एक डिस्टंट पॉईंट आहे ओके नेक्स्ट वन सेवन घेतलेला आहे मी मध्ये तुम्हाला राईट अँगल ट्रॅंगल पायथावर खूप प्रूव्ह करायचे त्याच्यानंतर रोम बसे ऑल साईड इक्वल डिस्टन्स फाईंड करायचे आणि पॅरलग्राम आहे अपोजिट साईड इक्वल डिस्टन्स फाईन करायचे ओके तर ते तुमचे होमवर्क असेल ते सॉल्व करायचे तुम्ही फाईंड एक्स इफ डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स इज टेन सो डिस्टन्स बिटवीन एल एम इज टेन गिवन ए पहिल्या पॉईंटला एक्स वन वाय वन दुसऱ्या पॉईंटला एक्स टू वाय टू डिस्टन्स बिट्वीन एल एमचा फॉर्म्युला आपल्याला एक्स टू मायनस एक्स वन स्क्वेअर वाय टू मायनस वाय वन स्क्वेअर राईट एल एम इज टेन एल एम इज टेन एक्स टू किती सॉरी